पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आतापर्यंत पनवेल शहरात कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता, मात्र आता पनवेल शहर परिसरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रविवारी रात्री उशिरा एका ओला चालकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल शहरातील इस्रायल तलाव परिसरातील हा रहिवाशी असल्याचे समजते. पनवेल शहरात नव्याने सापडलेल्या या रुग्णामुळे महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधितांची संख्या 23 वर पोहोचली आहे. त्यामुळे पनवेलकरांनी आता जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आज एका नवीन रुग्णाची नोंद झालेली आहे. हे व्यवसायाने ओला ड्रायव्हर आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई पनवेल अशा परिसरामध्ये हे नेहमी प्रवाशांची वाहतूक करत होते. या व्यतिरिक्त नवीन कुठलाही रुग्ण या क्षणापर्यंत वाढलेला नाही. म्हणजेच शहरी भागात काल अखेरचे 22, आज नव्याने एक समाविष्ट झालेला 23वा रुग्ण आणि रायगड ग्रामीणमध्ये 6 असे 23 शहरी आणि ग्रामीण 29 रुग्ण आज पनवेल महानगरपालिका हद्द आणि हद्दीच्या बाहेर मिळून आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.